नमस्कार सांगलीकर. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत करोना फायटर्स या विशेष कार्यक्रमात मी पूर्वा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. करोना फायटर्स या सेगमेंटमध्ये आपण अशा लोकांना भेटत आहोत जे खरंच करोना पेशंटसाठी काम करतात, त्यांना बरं करण्याचं काम करतात. आणि बरं करण्याच्या आधी मला वाटतं की शोधणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर अशा आज करोना फायटर्सना आपण भेटणार आहोत, ज्या मनपा अधिकारी आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत. अशाच करोना फायटर्सना आज आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे डॉक्टर अंजली धुमाळ, ज्या मनपा अधिकारी आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी डॉक्टर अंजली प्रकाश धुमाळ, मनपा वैद्यकीय अधिकारी. ही गेले आम्ही 12 वर्ष महानगरपालिकेमध्ये द्वारकानगर, ईदगाहनगर ह्या स्लम एरियात कार्यरत आहे. तर सध्या जो कोरोनाचा काळ सुरू आहे त्या संदर्भात आज आपल्याकडं वृत्तवाहिनीकडनं आमची दखल घेतली झाली, त्याबद्दल मी खरं त्यांचे धन्यवाद मानते. प्रश्न म्हणजे ॲक्च्युली ही माहिती आम्ही घेतोय की कसे तुम्ही रुग्णांना कव्हर करताय, म्हणजे कशा पद्धतीचं तुमचं कार्य आहे आत्ता सध्या. सध्या तर सगळीकडे भीतीचं वातावरण आहे, तर ह्या कोरोनाच्या काळात प्रत्येकाने न घाबरता त्याच्याशी आपल्याला 2 हात करायचे. तर त्याच्यामध्ये आमचा सहभाग, जसं पेशंट आहे, इतर आमचे अधिकारी आहेत, राजकारणी लोकांकडनं, ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला मदत झाली. पण आता सगळ्यात मुख्य म्हणजे आमचं काम काय आहे, तर आपल्याला कोरोना जर थांबवायचा असेल तर फर्स्ट आपलं काम आहे की पहिलं काम की आपल्याला कोरोनाचे पेशंट शोधायला पाहिजे आणि शोधून त्यांचा तिथं शिरकाव इतर समाजात किंवा पूर्ण जनतेमध्ये न होता त्यासाठी प्रयत्न करतात. मग त्यासाठी आपण काय केलं जातं, तर पहिल्यांदा ते पेशंट स्क्रीनिंग म्हटलं जातं. पेशंट स्क्रीनिंग म्हणजे काय, तर आम्ही OPD ला आमचं कामाचं स्वरूप जे आहे तर दररोज आपली रुग्ण तपासणी होते. रुग्ण तपासणीमध्ये सस्पेक्टेड म्हणजे संशयित आहे का, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तसं स्क्रीनिंग केलं जातं. आणि त्याप्रमाणे स्क्रीनिंग करून आपल्याला ते डिफरन्शिएट करावं लागतं की हा सस्पेक्टेड आहे की नॉर्मल आहे किंवा COPD आहे की साधारण रुग्ण आहे. तर त्या संदर्भात जेव्हा आम्ही स्क्रीनिंग करतो की आम्हाला वाटतं अरे थोडीशी लक्षणं आहेत, तर आपण त्याचे स्वॅब घेतले जातात. स्वॅबमध्ये पूर्वी असं असं की RT-PCR ही स्वॅब तपासणी व्हायची, त्याचा रिपोर्ट 2 दिवसांनी यायचा, तोपर्यंत पेशंटला आपल्याला ट्रॅक करणं वगैरे अवघड जायचं. पण आत्ता जे शासनाने नवीन रॅपिड अँटीजेन टेस्ट काढलेली आहे, त्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये विदिन 30 मिनिट्समध्ये पेशंट आपल्याला पॉझिटिव्ह आहे, कॅरियर आहे हे समजतं, जेणेकरून आपल्याला पेशंटचा प्रसार थांबवता येतो किंवा कोरोनाचा प्रसार थांबवायला मदत होते. अशा पद्धतीने आता सध्या तरी काम सुरू आहे. पण या कामाची काही ठराविक वेळ असते किंवा तुमची ड्युटी कशा पद्धतीने तुम्ही हे मॅनेज करता? सध्या पाहिलं तर आपल्याकडं मॅनपॉवर कमी आहे, आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे, त्याच्यामुळे सर्व स्टाफ, फक्त मी नाही, आयुक्त सरांपासून खाली पूर्ण आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, सगळे 4 शाखांमधले लोक रात्रंदिवस अहोरात्र काम करतात. सर्वांचं काम आहे 24/7. एकही असं सापडणार नाही की तुम्हाला आता 8 तास ड्युटी केला घरी गेला, कोणीही नाही आहे. सगळ्यांनी अगदी झोकून देऊन ह्या लढाईमध्ये लढत आहेत, तसेच जनतेकडनंही आम्हाला तसं सहकार्य मिळत आहे आम्हाला. मग आत्ता नेमकी तुमची टीम काय काय काम करते किंवा तुमच्या टीममध्ये कुठल्या कुठल्या पदावर कोण कोण विभागलेलं आहे? आरोग्य विभागाची टीम म्हटलं तर पूर्वी प्रथम येतं आयुक्त सर, हे आमचे मुख्य आहेत. आमचे इतके मुख्य शिलेदार ते असल्यामुळं त्यांच्या अधिपत्याखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या टीम काम करतात. आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी आहेत, स्वच्छता निरीक्षक, हा झाला स्वच्छता विभागाचा. आणि आमचा आरोग्य विभागामध्ये पूर्ण नोडल ऑफिसर आहेत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मेडिकल वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी. त्याच्यानंतर सर्व स्टाफच्या अंडर आशा वर्कर, ज्या की सगळे म्हणजे पूर्ण ह्या यंत्रणेचा जो पिलर आहे तो आशा वर्कर, तो प्रत्येक आपल्या त्या रुग्णापर्यंत किंवा सस्पेक्टेड संशयितपर्यंत तिथं जाऊन पोहोचतो, जेणेकरून की तो रुग्ण आपल्या हातून सुटणार नाही. या अशा पद्धतीने असे एवढे सगळी जी साखळी आहे ती सर्व कार्यरत आहे. जेव्हा तुम्हाला रुग्णाची माहिती मिळते किंवा त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जात असता, तर त्यावेळेची परिस्थिती काय असते? म्हणजे तुम्हाला आता साधारण 4 महिने झाले हे सगळं काम चालू आहे, तर नक्की तुम्ही कसा त्या पद्धतीचा मार्ग काढता? सर्वात प्रथम जेव्हा आपल्याकडं कोरोनाची सुरुवात झाली ती जानेवारीपासून आपल्याकडं केसेस अशा निघायला लागल्या, त्याच काळामध्ये आपल्या आयुक्त साहेबांनी असे एक हे घेतली, कामाची सुरुवात केली की जेव्हा बाहेरून येणारे आहेत, परगावून येणार आहेत, परजिल्ह्यातून येणार आहेत, परदेशातून येणार, त्या लोकांना आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा व्हिजिट करायची, कारण प्रसार हा असाच येणार होता परगावातून, परराज्यातून, किंवा जे प्रवासी आहेत त्यांच्यातून. तर प्रवासींना पहिल्यांदा ट्रॅक करायचं, अशा पद्धतीने सर्व प्रवासींना ट्रॅक केलं गेलं.
ट्रॅक केल्याबरोबर त्यांना आयसोलेट केलं गेलं किंवा क्वारंटाईन केलं, म्हणजे विलगीकरण केलं, जेणेकरून ते बाहेर पडणार नाहीत किंवा 14 दिवसांमध्ये त्यांची लक्षणं दिसली तरी आपल्याला लगेच त्यांना ट्रीटमेंट देता येईल. अशा पद्धतीने सुरुवात अशी केली. पण नंतर नंतर लॉकडाऊनमध्येच ओपन झालं, मग खूप लोक यायला लागले, परदेशातून पण यायला लागले, मग त्या लोकांना प्रत्येकाचे नोंदी व्हायला लागल्या. कारण तशा आपल्याला शासनाच्या गाईडलाईन्सच होत्या की जो कोणी प्रवास करून आले त्याची नोंद व्हायला लागली. इव्हन एअरपोर्टवरती होत होती, रेल्वे स्टेशनवरती होती, बस स्थानकावर होत होती, ते सोडूनही त्याच्यातून कोणा एखादा चुकून आला तर पोलिसांथ्रू नाक्यांवरती सुद्धा त्यांचं ट्रॅकिंग होत होतं. अशा पद्धतीने एकही रुग्ण सुटणार नाही किंवा एकही प्रवासी सुटणार नाही अशी दक्षता घेतली गेली. त्यामुळं तो मार्च एप्रिल मेमध्ये आपला थोडासा स्टेबल राहिला. पण लॉकडाऊन काळात जो निघाला तो लोक अगदी म्हणजे घाबरून, आता मोठ्या शहरात एवढा प्रसार व्हायला लागते न सांगता चुकून लपून यायला लागले आणि आल्यानंतर थोडा प्रसार वाढला. पण आत्ता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये काम करत असताना किंवा त्यांना शोधायला जाताना त्या काही अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं का? एक तर पहिली सुरुवात की जेव्हा आपल्याला एखाद्या रुग्णाला कोरोना झाला आहे असं म्हटलं की कोरोना झालेल्या रुग्णाची मानसिकता अगदी विचित्र होते. म्हणजे तो घाबरतो, घाबरलेल्या स्थितीमध्येच तो तसा आपोज करायला लागतो किंवा त्याच्या घरातले रुग्ण वगैरे म्हणतात आम्हाला कसा काय झाला. मग त्यांना काउन्सिलिंग करणं हा फार आमचं पहिल्यांदा काउन्सिलिंग करण्यातच वेळ जातो. त्यांना काउन्सिलिंग केलं जातं की नाही हा कुणालाही होऊ शकतो आणि हा प्रत्येक वेळा काय मृत्यूच्या दारी नेणारा असा नाही आहे. साधारण आपले व्हायरल फ्ल्यू आहे तशी लक्षणं घेऊन तो बराही होतो. त्यासाठी काउन्सिलिंग करून मग त्यांना तिथून आयसोलेशनला किंवा कोविड हॉस्पिटलला कुठं सेपरेट करायचं, त्या पेशंटचं एक डिफरन्शिएट करावं लागतं की हा पेशंट नेमका तो हॉस्पिटल कोविड हॉस्पिटलला पाठवायचा का CCC क्वारंटाईन कोविड केअर सेंटरला पाठवायचा का फक्त विलगीकरणासाठी पाठवायचा किंवा घरात ठेवायचा, असं त्याचं पूर्ण परीक्षण केल्यानंतर मग तो डिसिजन घेतला जातो. पण पेशंट अजून तसे पूर्णतः जागृत आहेत पण भीतीच्यामुळं ते सांगत नाहीत, लपवतात माहिती. तर ह्या गोष्टीने आम्हाला थोडंसं पुढं जावं लागतं. कुपवाडमध्ये तर अशी घटना झाली की ते सगळे लक्षणं विरहित आहेत पण सगळीच्या सगळी फॅमिली पॉझिटिव्ह आली पूर्ण. मग ते म्हणे आम्हाला काही नाही, उचलून येतात अंगावर त्यांनी अक्षरशः हे केलं, बकेट फेकणं, बॉटल फेकणं, इतकेच म्हणजे त्रासदायक झाला. पण आम्ही त्यांना थोडं काउन्सिलिंग करून त्यांना निराकरण केलं आणि ते तयार झाले. पण आता ज्या टेस्ट होत आहेत म्हणजे मुख्यत्वे आता रॅपिड अँटीजेन टेस्ट ज्या सांगली मिरज शहरामध्ये जास्त करून चालू आहेत, तर नक्की त्या टेस्टबद्दल थोडीशी माहिती हवी होती. रॅपिड अँटीजेन टेस्टचं उद्देशच हा आहे की काही असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षणविरहित रुग्ण आहेत, त्यांना काही स्वतःला लक्षण नाहीत पण ते कॅरियर असू शकतात, ते स्प्रेड करू शकतात, म्हणून रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाते. जेणेकरून त्या काळामध्ये त्याचा रिपोर्ट हा 30 मिनिटात समजतो आणि ते लोक घरातही असू देत किंवा क्वारंटाईन सेंटरला असू देत पण वेगळं राहून स्वतःची काळजी घेऊ शकतात, जेणेकरून तो रोग बळावणार नाही किंवा त्यांना त्रासदायक होणार नाही. यामध्ये हा ह्याचा खूप मोठा लाभ होतो आहे आणि बऱ्यापैकी पेशंट ह्याला तयार झालेले आहेत की आपल्या घरच्यांसाठी तर आपणाला पटकन समजलं. आणि यामध्ये मोस्टली अफेक्टेड आहे तो स्टाफ आहे, मेडिकल स्टाफ, मेडिकल डॉक्टर्स, इवन स्वीपिंग स्टाफ वगैरे हा जास्त अफेक्टेड आहे. हां, पण यामध्ये जेव्हा विलगीकरण होतं म्हणजे काही पॉझिटिव्ह असतात काही फक्त आयसोलेटेड करतात, तर ह्या विलगीकरणाची काय पद्धत आणि ती नेमकी कशी पार पाडली जाते? विलगीकरणाचं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ज्यांना लक्षणं आहेत कोमॉर्बिडिटी म्हणजे 50 पेक्षा जास्त आहेत वय ज्या रुग्णांचं आणि त्यांना BP, शुगर, थायरॉईड, अदर इम्युनोकॉम्प्रेसिव्ह डिसीजेस काही असेल, तर ह्या लोकांना आपण घरात किंवा क्वारंटाईन सेंटरपेक्षा कोविड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो, जेणेकरून त्यांचा रोग बळावला तरी त्यांना लगेच इमिडिएटली सगळी ट्रीटमेंट मिळावी. हां, आणि त्यापेक्षा दुसरं आहे तो जे सिम्प्टोमॅटिक नाही आहेत, टोटली असिम्प्टोमॅटिक आहे, त्यांना कुठली कंप्लेंट नाही काही नाही, त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवलं जातं जिथं म्हणजे ते सर्व इतर रुग्णांमध्ये सुद्धा सायकोलॉजिकली फ्रेश राहतील की अरे इथं पण आहेत आपल्यासारखे, त्यांनाही लक्षणं नाहीत, घाबरण्यासारखं काही नाही. आणि त्या व्यतिरिक्त आणखीन जे आहेत जो इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन म्हणतो त्याच्यामध्ये फक्त जी लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेली आहेत, अजून त्यांचे निगेटिव्ह की पॉझिटिव्ह समजलेलं नाही, पण त्यांना विलगीकरण करणं गरजेचं असतं की इन फ्युचर ते पण पॉझिटिव्ह निघू शकतात किंवा स्वॅब घेतल्यानंतर पॉझिटिव्ह, म्हणून त्यांना आपण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करतो, जे की आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पूर्वी होतं, आता ते पण CCC कन्वर्ट झालेलं आहे जागा नसल्यामुळं. तर अशा पद्धतीने क्वारंटाईन सेंटर, सैनिक स्कूल इथं पाठवतो आपण. पण आता जे कोविड पेशंट पॉझिटिव्ह येत आहेत किंवा तुम्हाला त्यांच्यापर्यंत जावं लागतंय, आताच तुम्ही एक अनुभव सांगितला कुपवाडचा की त्या फॅमिलीला होता आणि त्यांनी थोडं सहकार्य केलं नाही, तर अशा पद्धतीचा अजून काही अनुभव येतोय का? हो येतात, पण पेशंटना काउन्सिलिंग केलं, त्यांना समजावून सांगितलं, ते तयार होतात आणि आपण मग त्यांना क्वारंटाईन करतो.
असे काही पेशंट आहेत की ते स्वतः म्हणतात की माझ्या फॅमिलीमध्ये तर सगळे हेल्दी आहे, आम्ही बाहेर कुठंच गेलेलो नाही आहे, मग आमचा कसं काय पॉझिटिव्ह आला? मग त्याचं कारण आम्हालाही सापडत नाही, कारण ते इतक्या ठिकाणी फिरलेले असतात की ते स्वतःच एवढे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत की ते सांगत नाहीत, लिमिटेड सांगतात, मग लिमिटेडचं आम्ही थोडंसं निरसन करतो अशा पद्धतीने हो नाही करत, मग काही आपण मिशनचा स्टाफ आहे तर मिशनला पाठवतो, तुम्हाला जवळ असेल तर तिकडे जा, किंवा जी एम सीचा स्टाफ असेल जे आता सध्या तर जास्त अफेक्टेड तेच आहेत, पण त्यांच्या संपर्कात आलेले ते मात्र तयार होत नाहीत. आम्ही कुठंच गेलं नाही तर का झालं? मग त्यांना खूप वेळ काउन्सिलिंगची गरज लागते, पोलिसांची मदत घ्यावी लागते, मग त्यांच्या मदतीनं सगळ्यांच्यावरतून सांगितल्यानंतर ते तयार होतात. आत्ता जो आरोग्यमध्ये काम करतो आमचा सर्व स्टाफ, बरा स्टाफ हा मानधनावरती आहे आणि 24/7 काम करतो आणि त्या मानाने त्यांना मानधन अतिशय तुटपुंजे मिळतं. तर ह्या न्यूजतर्फे किंवा मला असे सांगावं असं वाटतं की त्यांचा सर्वांनी विचार करावा आणि त्यांच्या पगारामध्ये वाढ करावा किंवा त्यांना ह्याच्यामध्ये परमनंट करण्याची काही सुविधा होत असेल तर त्यांनी तेवढी करावी अशी मला कळकळीची विनंती आहे सर्वांना. बघताना सांगलीकर हे असे असतात कोरोना फायटर्स, जे कोरोना पेशंट सोबत असतात त्यांची लढाई ते सुद्धा लढत असतात. आणि जेव्हा कोरोना फायटर ही एक स्त्री असते, एक आई असते, एक गृहिणी असते, एक सून असते, तेव्हा अखंड घर सांभाळून सुद्धा कोरोना पेशंटसाठी काम करणं ही चेष्टा नव्हे. याविषयी काम करताना त्यांच्या मेंदूवर भयानक ताण येत असतो. आत्ताच मॅडमकडून आपण ऐकलं की घरीसुद्धा फोन केल्यावर त्या म्हणतात की रुग्ण कसा आहे, यावरूनच विचार करा की ते आपला किती विचार करत असतात. आणि अशा लोकांसोबत काम करत असताना काही जण असेही आहेत की जे अत्यल्प कमी मानधनावर काम करत आहेत, तर माझी शासनाला अशी विनंती आहे की त्यांच्याकडेही थोडंसं लक्ष द्यावं, जे इतक्या लोकांसाठी काम करत आहेत, एवढ्या प्रचंड संख्येने काम करत आहेत, त्यांच्याकडे थोडंसं शासनानेही लक्ष द्यावं. कॅमेरामन राहुलसोबत मी पूर्वा, महाराष्ट्र वृत्तदर्शन, सांगली.